आणि एक अत्यंत धक्कादायक बातमी, सुप्रिया सुळे यांच्याशी आक्षेपारे वर्तन करण्यात आल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. दादर स्थानकावरती हे आक्षेपारे वर्तन करण्यात आलेलं आहे. आत्ता कुलजीत सिंह मल्होत्रा यानं सुप्रिया सुळे यांचा रस्ता अडवला. खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी आक्षेपारे वर्तन करण्यात आल्याचं कळतंय. दीपक भातुसे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहे. दीपक, अत्यंत धक्कादायक ही बातमी आहे. हा कुलजीत सिंह मल्होत्रा कोण आहे, नेमकं काय कारण आहे, तो सुप्रिया सुळेंना ओळखतो का, काय नेमकी ही घटना आहे? अजित, आज सकाळी सुप्रिया सुळे औरंगाबादवरून देवगिरी एक्सप्रेसने दादरला आला. दादरला डबत असताना कुलदीप सिंग मल्होत्रा हा एक एजंट आहे, जो टॅक्सी एजंट म्हणावा लागेल, तो टॅक्सी करत डब्यात चढला आणि सुप्रिया सुळेंना टॅक्सीसाठी विचारणा करू लागला. सुप्रिया सुळेने त्यांना नम्रपणे सांगितलं की माझी गाडी येते त्यामुळे मला टॅक्सीची गरज नाहीये. मात्र तरी हा वारंवार युवक सुप्रिया सुळेंच्या पुढे पुढे टॅक्सी ओढत होता. अनेकदा सुप्रिया सुळेने त्याला दोनदा तीनदा विनंती केली, मात्र तरीही तो तरुण शांत होत नव्हता आणि शेवटी सुप्रिया सुळेंनी त्याला दरडवल्यानंतर तो शांत झाला. आणि या प्रकरणाची तक्रार जी आहे ती त्यांनी रेल्वे पोलिसांकडे केली. रेल्वे पोलिसांनी या एजंटला ताब्यात घेतलेला आहे आणि आश्वासित केलेलं आहे की याच्या पुढे अशा पद्धतीने एजंट हे दादर रेल्वे स्थानकात येणार नाही, त्याची आम्ही काळजी घेऊ. अजित, सुप्रिया सुळेंनी ही तक्रार केल्यामुळे कारवाई झाली. मात्र दादरमध्ये नेहमीच अशा पद्धतीने प्रवाशांना एजंटचा त्रास होतो, टॅक्सीसाठी एजंट मागे लागतात आणि गरज नसतानाही नाहक त्रास देतात आणि सुप्रिया सुळेंना सुद्धा अशाच पद्धतीने आज त्रास देण्याचा प्रयत्न होतो. तो या दीपक आपल्यावर स्वतः सुप्रियाताई आता फोनलाईन वरती आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. ताई, खरं तर हे धक्कादायक आहे आणि आपण या सगळ्या प्रकाराची तक्रार केली तुमच्यामुळं, ज्या अनेकांना दादर स्थानकावरती असा त्रास होतो, खरं तर आम्ही बातमी मोठी केली होती, हा नेमका काय प्रकार आहे सुप्रियाताई, आपण महाराष्ट्राला सांगा. मी काल माझा औरंगाबाद आणि मराठवाड्याचा दौरा करून रात्री 11:30 देवगिरी एक्सप्रेसनी निघाले, जी सकाळी 7:15-7:30 दादर स्टेशनला उतरते आणि ती 3 मिनिटं दादरला थांबते, त्याच्यामुळे पटकन उतरावं लागतं दादर स्टेशनला. आणि मी एकटी खूप वेळा, म्हणजे मी मोस्टली एकटीच प्रवास करते आणि त्याच्यामुळे माझ्या आता 2 बॅगा होतात, इतक्या दौऱ्याचं इतकं मोठं एक सुटकेस होती, कपडे होते बऱ्याच दिवसाचे. म्हणून मी एक माणूस चढला ट्रेनमध्ये आणि मला म्हणायला लागला टॅक्सी पाहिजे का, म्हटलं नाही भैया मुझे टॅक्सी नाही चाहिए, 3 मिनिट ही रुकतीये, प्लीज आप हटिये मुझे उतरना है. तर तो उतरला आणि मी माझ्या 2 बॅगा उतरल्या, समोर एक कुलीला रिक्वेस्ट केली की 2 बॅगा आहेत पटकन मला उतरवता का, तर त्यांनी लगेच माझी मदत केली आणि तो हसला माझ्याकडे बघून तो कुली. तर मी आपलं घेतलं, हा परत माझ्या असा थोड्याशा अंगाच्या जवळ आला आणि म्हणला आपको टॅक्सी चाहिए का, म्हटलं भैया मैंने आपको ट्रेन नहीं बोला था, मुझे नहीं चाहिए टॅक्सी. आणि मी परत उतरल्यावर अशा परत कानाच्या जवळ येऊन आपको टॅक्सी चाहिए, इतकं इंटिमिडेटिंग होतं, एक मी एक महिला आहे इतका अंगाच्या जवळ येऊन तो 3 टॅक्सी 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 कशासाठी, आणि हा कोणी माणूस माहिती नाही ना आपल्याला, त्याचा ना युनिफॉर्म होता ना लायसन्स होता आणि हे करायला परवानगीच नाहीये. एक तर ट्रेन मध्ये आम्हाला 3 मिनिटाच्या आत उतरून पटकन उतरायचं असतं, कारण का ट्रेन हलते, मागेही लोक असतात आणि हा कोण परपुरुष आहे. उद्या माझं ठीक आहे, मी एक माझं वय आहे, एक त्या 18-25 वर्षाच्या सगळ्या युवक मुली वगैरे फिरतात, त्यांच्या सुरक्षिततेची कोण जबाबदारी घेणार. ताई, असा जो सर्वसामान्य भगिनींना अनुभव येतो, खरं तर तो व्यक्ती आपल्याला ओळखत नसावा म्हणून त्याने असं कृत्य केलं, पण सर्वसामान्यांना येणारा अनुभव आपल्याला आला, त्याची बातमी होते ही, काय सांगाल पोलिसांना आपण? दुर्दैव आहे, मी तिथून उठले, मला आधी वाटलं की जाऊ द्या सगळं असं होतं, मग मी म्हणलं नाही हे रेकॉर्डवर मी आणलं पाहिजे, कारण का हे रोज एक कुठल्या ना कुठल्या महिलेला महाराष्ट्रात नाही देशामध्ये महिला रोज कामासाठी प्रवास करतात, त्यांची सुरक्षिततेची जबाबदारीला वाचा कोणीतरी फोडला पाहिजे. म्हणून मी तिथे गेला त्या ह्याच्यात रेल्वे स्टेशनला, तिथे कंप्लेन लॉज केली, त्यांनी मला विचारलं तुम्हाला रायटिंग, म्हटलं मला हे रायटिंग मध्येच करायचंय, ते म्हणले ते बाहेर जाईल, म्हणलं नाही मला बाहेर जाईल, हा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, कुठेतरी आपण कोणीतरी बोललंच पाहिजे. म्हणून मी ती रेकॉर्ड केलं आणि प्रशासनाने सांगितलं आम्ही काय कायदा लावतो, त्यांची मदत झाली. पण हे सुप्रिया सुळेचा विषय नाहीच आहे, म्हणजे मी गेले माझं ते कार्ड बघून त्यांनी मला मदत केली, दुसरी सामान्य महिला ती तिला हे अधिकार आहे, तिला ही सुरक्षितता मिळालीच पाहिजे. आपल्या या कृतीनं ज्यांना असा त्रास होतो त्या भगिनी कदाचित तक्रार करायला पुढे येतील, पण झालेला प्रकार धक्कादायक आहे, पोलिसांनी या सगळं याचं गांभीर्य बाळगायला हवं. धन्यवाद सुप्रियाताई, आपण बोललात आमच्याशी त्याबद्दल.